आता या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघूयात. पुण्यात निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला होता, मात्र तो हल्ला प्राणघातक नव्हता. हा खुलासा पुणे पोलीस आयुक्तांनी केलाय. कलम 307 लावण्यासारखे पुरावे नाही असं आयुक्तांनी म्हटलं. पुण्यात 9 फेब्रुवारीला वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्या गाडीवर हल्ला झाला, तर त्याचा तपास पोलिसांनी करून काही भाजप नेत्यांवरती गुन्हा देखील दाखल केलाय. मात्र या संदर्भात आता महत्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. अमितेश कुमार यांनी ही प्रतिक्रिया आता दिली आहे. यावेळी ते आले, त्यांना स्पष्ट सांगण्यात आला होता की एका ठिकाणी जिथे ते जाणार आहे तिथे आंदोलन चालू आहे. आपल्याला ज्यावेळी आंदोलनकर्त्याला डिटेन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, ज्यावेळी आम्ही क्लिअर करू त्यावेळी आपण निघू. आम्ही सांगितले आत्तापर्यंतचे तपासात 307 चे प्रकार म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचे प्रकार समोर आलेली नाही.